नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। पाहूया आता झटपट बातम्या। 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये युती झाली नाही तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडेल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे भाकीत। आज मध्य हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। केरळमध्ये 29 मे रोजी मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असतानाच आज मुंबईमधील वातावरण ढगाळ राहील। नाणार बाबत नेत्यांऐवजी जनतेच्या शंका दूर करणार मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोळा। नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात अंतर्गत येणाऱ्या टीबी वॉर्ड परिसरात काल रात्री अचानक आग लागली। अहमदनगर पुणे महामार्गावर अपघात, महिलेसह दोघे ठार। कुमार स्वामींच्या शपथविधीला विरोधकांचं शक्ती प्रदर्शन। 3,200 रुपयांपेक्षा कमी दराने साखर विक्रीवर बंदी आणा, कारखानदारांची केंद्र शासनाकडे मागणी। मोनर परिसरातील शेकडो जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी भाजपात केला प्रवेश। ठाण्यातील धक्कादायक घटना, दारूसाठी पैसे न दिल्याने पतीने केला पत्नीचा खून। आता वेळ झाली इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।